जळगावच्या 40 गावात भाजपच्या माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर 3 दिवसापूर्वी अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता। त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती। याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। 40 गाव शहरातील हनुमानवाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला होता। माजी नगरसेवक महेश उर्फ बाळू मोरे ही आपल्या कार्यालयात बसलेले असताना 5 अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लावून त्यांच्यावर गोळीबार केला होता। या संपूर्ण प्रकाराचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। यांच्यावर 40 गाव येथील कार्यालयात घुसून 5 जणांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता। त्यात ते गंभीर जखमी झाले होते। नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।